आर पी आय आठवले गटाकडून इंडियाकडे लोकसभेसाठी शिर्डी आणि सोलापूर या दोन जागेची मागणी करण्यात आली आहे राज ठाकरे यांचा महायुतीला कोणताही फायदा होणार नाही तर त्यांच्या सभांना गर्दी होते मात्र मते मिळत नाहीत अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिलेली आहे तर त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी पाहूयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले आता लोकशाहीसोबत आहेत लोकसभेच्या निवडणुकांची बिगुल वाजलेला आहे एन डी एमध्ये तुम्ही किती महाराष्ट्रामध्ये जागांची मागणी केली आणि कोणकोणत्या जागेवरती तुमचा दावा राहील एक तर आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाने पत्र दिले एक पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये एक पत्र अमित शहा यांनाही दिलेलं आहे एक पत्र जे पी नड्डा यांना दिलेलं आहे एक पत्र चंद्रकांत चंद्रशेखर बावन कोळेला दिलेलं आहे एक पत्र देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक शिर्डीची जागा ज्या ठिकाणी मी दोन हजार नऊमध्ये हरलो होतो तर अनेक राज्यसभेच्या आणि नेत्यांना लोकसभेत तिकीट मिळालेलं आहे बी जे पीच्या तर माझ्या पक्षाला एक दोन जागा द्याव्यात एक शिर्डी आणि सोलापूर द्यावी अशी मागणी आपण केलेली आहे पण अद्याप काही त्या संबंधामध्ये निर्णय झालेला नाही आहे पण आता काय निर्णय होतो आमचं पक्षाचं म्हणणं एवढंच आहे की रिपब्लिकन पक्षाचे किती आमदार खासदार आहेत यापेक्षा आहे रिपब्लिकन पक्षाचा मतदार किती आहे बॅलेन्सिंग पॉवर असणारा मतदार आहे आयमध्ये किती गट असले तरी माझा गट हा गावागावापर्यंत पुतलेला माझा ग्रुप आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला संधी द्यावी अशी आमची मागणी आहे अद्याप निर्णय झाला नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा